हाय फ्रेंड, मी मोहिनी। आज मी तुम्हाला बेसन पिठाचं पिठलं दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने। तर मी अगोदर बेसन घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे बेसन घ्या। आता मी याच्यामध्ये हळद टाकणार। आणि थोडंसं मीठ, मीठ मी नंतर सुद्धा ऍड करणार आहे, पण ह्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ टाकते। आणि मस्तपैकी पाणीने ह्याला आपण मिक्स करून घेऊ। मस्त मिक्स करून घेऊ। आता थोडं अजून पाणी ऍड करते, जेवढं पातळ राहील तेवढं चांगलं आहे। आता हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू। कांदा कापून घेऊ एक बारीक चिरलेला। मी मिनिमम 2-3 तरी कांदे घेणार आहे। आपण मिरची कापूया। तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुम्ही त्यानुसार मिरची घ्या। काही लोक मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतात, लसूण, मिरची, थोडंसं अद्रक, हळद, मीठ, जिरं असं टाकून मिक्सरमध्ये वाटण करून घेतात, पण मी हे असंच कापून टाकणार आहे। लसूणचे आपण 2-3 असे भाग करून घेऊया, नाहीतर आपण खेचून सुद्धा टाकू शकतो, असंही छान लागतं। कढई आपली चांगली गरम झालेली आहे, तर थोडं तेल टाकू अगोदर। थोडं म्हणजे अंदाजे तेल टाकू, जितकं आपल्याला ऑइली खायचंय। लसूण लसूण अगोदर चांगलं फ्राय करून घेऊ आपण। जिरी मोहरी कड़ी पत्ता मिर्ची शेवटी कांदा टाकूया। हे खूप छान लागतं खायला, सुद्धा खूप भारी वाटतं, टेस्टी वाटतं। माझे लहान मुलं खायला मागत नाही, पण मी या पद्धतीने जेव्हा बनवते ना तेव्हा खूप आवडीने खातात। आता कांद्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया। तर आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण याच्यामध्ये बेसन ऍड करू। मी याच्यात थोडं अजून पाणी ॲड करून आहे ना, हे थोडं वाढवलेलं आहे। आणि हे जे पिठाचे गोटले राहिले होते ते ह्याला असं साईडला करून करून फोडलेले आहेत। हळूहळू ह्याच्यात ॲड करते। तर आता वरतून अजून थोडंसं मीठ टाकू आपण, कारण आपण ऑलरेडी बेसन पिठामध्ये मीठ टाकलेलं होतं। आणि हे 2 मिनटं आपण असंच सारखं हलवूया बारीक फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती आपण हे असं सारखं थोडा वेळ हलवूया। 5 मिनटं आपण वाफेमध्ये बारीक गॅसवर ठेवूया। थोडं कोथिंबीर आपण टाकूया, म्हणजे अजून छान दिसेल। आणि हे मिक्स करू। तर तयार आहे आपलं बेसन पिठलं। तुम्ही पाहू शकता किती लवकर आणि झटपट होऊन जाते, आणि किती सोप्या पद्धतीने आहे ते पण। तयार आहे आपलं पिठलं भाकर, खायला सुद्धा खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं बनलेलं आहे।
तर माझा व्हिडिओ इथे संपत आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.